या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मिया। पुणे हैदराबाद राष्ट्रीय आणि मोहोळ आळंदी राज्य मार्गाने मोहोळ बसस्थानकाला दोन्ही बाजूने घेरलंय, त्यामुळे नाक तोंड बंद केल्याप्रमाणे बसस्थानकाचा जीव गुदमरल्यासारखी अवस्था झाली आहे। मोहोळ पंढरपूर आणि पुणे हैदराबाद असे दोन राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग बसस्थानकाच्या दोन्ही बाजूने गेल्यामुळे मोहोळ शहरातील बसस्थानकात अत्यंत मोजकीची जागा शिल्लक राहिली। इतर प्रशस्त अशा ठिकाणी बसस्थानक स्थलांतरित व्हावं या मागणीसाठी सर्वपक्षीय राजकीय नेते, सामाजिक संघटना, राजकीय कार्यकर्ते आणि नागरिकांची बैठक ही शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी शहाजीराव पाटील बहुउद्देशीय सभागृह येथे सकाळी 11 वाजता मोहोळ तालुका पत्रकार संघाने आयोजित केली आहे। मोहोळ शहरालगत प्रशस्त असं बसस्थानक होतं, मात्र पुणे हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाचे सन 2015 मध्ये काम सुरू असताना बसस्थानकाची अंदाजे 2600 स्क्वेअर मीटर जागा या महामार्गात गेली, त्यानंतर अंदाजे 4009 चौरस फूट राहिलेल्या शिल्लक जागेत मोहोळचे बसस्थानक कसे बसे सुरू होते। परंतु सध्या सुरू असलेल्या मोहोळ आळंदी या चौपदरीकरणाच्या महामार्गामुळे अवघ्या 4000 चौरस फूट जागाचं शिल्लक राहिले। मोहोळ बसस्थानक हे आता फक्त बस थांबाच राहणार आहे। तर मोहोळ शहर हे तालुक्याचं ठिकाण असून या शहरातून 3 राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग जातात, त्यामुळे बसस्थानकात प्रवाशांची सातत्याने वर्दळ असते। तसेच शहरात असलेल्या एका वरिष्ठ महाविद्यालय, 5 ते 6 शाळा आणि महाविद्यालय, हजारो विद्यार्थी ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येतात। याच बसस्थानकातून तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर, आळंदी, मंगळवेढा, गाणगापूर, कोल्हापूर आणि शिंगणापूरला हजारो भाविक तीर्थक्षेत्रासाठी ये जा करतात। या बसस्थानकातूनच लांब आणि जवळपल्ल्याच्या अंदाजे 600 हून अधिक बस ये जा करीत असतात। तालुक्यात मुक्कामाला जाणाऱ्या गाड्यांची संख्या ही 20 जवळपास असून अंदाजे 4 ते 5 गुंठा जागेमध्ये राहिलेल्या जागेतील बसस्थानक हे केवळ आता बस थांबाच राहणार आहे। यातून प्रवाशांची आणि वाहनांची मोठी अडचण होणार आहे। सदरचं बसस्थानक प्रशस्त जागेत स्थलांतरित करावं अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे। यासाठी लोकलढा उभारण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे। तरी नागरिकांनी शुक्रवार दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता उपस्थित राहण्याचं आवाहन मोहोळ तालुका पत्रकार संघानं केली आहे। मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख। माझ्या या मोहोळ तालुक्यामध्ये एसटी स्टँड जे आहे, गेल्या 25 वर्षापासून या मोहोळ तालुक्यातल्या जनतेची, सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे की एसटी स्टँडची जागा मुळात पहिल्यापासून ही अरुंद आहे, अपुरी आहे। हायवे रोड, पुणे हायवे रोड गेला सोलापूरला, त्यात निम्मी जागा गेली आणि आता आळंदी पंढरपूर मोहोळ आता पुन्हा दुसरा हायवे आला आहे, त्यामुळं हाय एसटी सुद्धा आता 30% जागा संपली, त्यामुळे ही एसटी स्टँड आता बारकं झालेलं आहे, त्यामुळे एसटी ह्यात आता मात नाहीत। म्हणजे अक्षरशः मी चौकशी केली की या स्टँडमध्ये मोहोळ मार्गे यांना जाणाऱ्या गाड्या 800 ते 900 गाड्या रोज या जा करतात, नगर असो, मुंबई पुणे असो, कोल्हापूर असो, कर्नाटक, हैदराबाद, त्यामुळं आता सध्या संप चालू आहे। ते संप चालू आहे, त्यांना न्याय मिळायलाच पाहिजे कर्मचाऱ्यांना, परंतु संप चालू आहे तोपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादासाहेब आणि राज्याचे परिवहन मंत्री यांनी तातडीने या मोहोळ तालुक्यात लक्ष घालून हे एसटी स्टँड त्वरित स्थलांतर करून भव्य अशा पटांगणातली इमारत सुसज्ज अशी उभा करावी। 100 गाळे सुशिक्षित बेकारांसाठी एसटी महामंडळाने तिथं शॉपिंग सेंटर उभं करावं आणि हे जे प्रवाशांचे आता होणारे हाल आहेत, आता संप मिटला तर इथं 4 गाड्यासुद्धा ह्या आता जागेत बसणार नाहीत, त्यामुळे 1-2 जण जीव जाण्याची शक्यता आहे। गाडी रिवर्स घेताना वळवताना एसटी ड्रायव्हरचे अपघात होणार आहे, प्रवाशांचे अपघात होणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर ही आता अवस्था सगळी शासनाला माहितीच आहे, हायवे रोड आलेला आहे, तर लवकरात लवकर ह्या एसटी स्टँडचं मोहोळचं स्थलांतर ह्या विसाव हॉटेलच्या पाठीमागं केलं तरी चालेल, पोस्ट इकडे घेतलं तरी चालेल, अन्यथा पर्याय असा काढावा की प्रवाशांना लांब जायचा त्रास होऊ नये अशा पद्धतीनं ह्या 15 दिवसात त्वरित प्रस्ताव पाठवून जिल्हाधिकारी आणि आदरणीय विभाग नियंत्रक साहेबांनी आम्ही 15 दिवस वाट बघतोय, अन्यथा यात जर दुर्लक्ष झालं, प्रवाशांचे हाल होऊन जर नाहक त्रास व्हायला लागला, तर महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करून महाराष्ट्र सरकारला जाब विचारल्याशी आम्ही गप्प बसणार नाही, याची जबाबदारीने नोंद घ्यावी। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मिया
पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीक, चिकन 65 आदि मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बड़े मिया। मटन मध्ये बीफ मटन राइस, बीफ चीज अंगुरी, बड़े मिया स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कड़ी, खीमा मसाला। चिकन मध्ये चिकन राइस, चिकन मालवणी, स्पेशल बड़े मिया चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढ़ाई चिकन मसाला, असे भरपूर आइटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफ से स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोय ही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर बेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल बड़े मिया। आमचा पता हॉटेल बड़े मिया, विजापूर बेस, सोलापूर।